हाय फ्रेंड, वेलकम बैक टू माय चैनल। आज मी घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी मऊ लुसलुशीत अशी घडीची चपाती किंवा पोळी कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी आपलं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकलेलं आहे। हे मीठ आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारणपणे आपल्याला किती चपात्या बनवायच्या आहेत त्यानुसार याचं मी माप काढलेले एक अंदाजे या पिठाच्या 6 ते 7 चपात्या बनतील, शक्यतो 6 होतील। असं पीठ मोजून घेतलं तर आपल्या चपात्या शिल्लक पडत नाहीत आणि वायालाही जात नाही। आता आपण या पिठामध्ये थोडं थोडं करून अशा प्रकारे पाणी घालायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपल्याला या पिठामध्ये एकदम असं पाणी मिक्स करायचं नाहीतर आपलं पीठ लूज पडू शकतं आणि आपली चपाती अशी कडक होऊ शकते। त्यासाठी नेहमी पीठ मळत असताना आपल्याला या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण पीठ मळून घेतलं तर आपली चपाती दिवसभर मऊ लुसलुशीत अशी राहते आणि आपल्याला पीठ जास्त वेळ भिजत ठेवण्याची देखील गरज पडत नाही। या ठिकाणी आपलं पीठ भिजत आलेलं आहे, परंतु मला ही पीठ अजून देखील जास्त घट्ट वाटत आहे, त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घेणार आहे। आपल्याला ही कणिक जास्त घट्ट बनवायची नाही किंवा जास्त लूज देखील बनवायची नाही। या ठिकाणी पाहू शकता आपलं पीठ खूप छान असं भिजलेलं आहे। आता मी याच्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा ही पीठ छान असं या तेलामध्ये टिंबून घेणार आहे। या पिठामध्ये तेल घातल्यामुळे आपल्या चपात्या अजूनच जास्त मऊ लुसलुशीत होतात। आता हे पीठ मी रेस्ट करायला ठेवणार नाही तर डायरेक्ट याच्या चपात्या बनवायला घेणार आहे। जेवढं पीठ छान मळलं जातं तेवढी चपाती आपली छान मऊ लुसलुशीत येते। या ठिकाणी माझं पीठ पूर्णपणे मळून झालेलं आहे। आता मी याच्या चपात्या बनवायला घेते। याचे आपण गोळे किती होत आहेत ते पाहूयात। इथे मी मीडियम साईजचे चपात्यासाठी उंडे बनवून घेतलेले आहेत। साधारणपणे या कणकीचे आपले 6 गोळे छान असे मीडियम साईजचे झालेले आहे आणि 7वा छोटासा एक उंडा तयार झालेला आहे। या ठिकाणी मी एक उंडा घेतलेला आहे, तो पिठामध्ये बुडून घेतलेला आहे। तो आपण थोडासा गोल असा लाटून घेऊयात। साधारणपणे एवढ्या आकाराचा आपला तो लाटून घ्यायचा आहे। आता याच्यावरती एक छोटा चमचा मी तेल घातलेला आहे। आपल्याला हे तेल सगळ्या या पोळीला लावून घ्यायचं आहे। आता आपण याच्यावरती थोडंसं पीठ असं भुरभुरून घ्यायचं आहे आणि ही आपल्याला असं प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे। त्यानंतर देखील आपल्याला अशा प्रकारे थोडंसं तेल लावायचं आहे आणि थोडं पीठ असं भुरभुरायचं आहे व पुन्हा एकदा ही चपाती अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता छान अशी आपली याची घडी तयार झालेली आहे। आता आपण ही एकदा पिठामध्ये बुडवून घेऊयात। सुरुवातीला आपल्याला अशा प्रकारे ही चपाती लाटून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला चपातीचा हा काट लाटून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्या चपातीला गोल आकार येण्यास मदत होते। त्यानंतर अशा प्रकारे ही चपाती सर्व बाजूने लाटून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या चपातीला ॲटोमॅटिकली गोल असा आकार येतो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली चपाती गोल अशा प्रकारे लाटून झालेली आहे। आता मी ही चपाती भाजण्यासाठी तव्यामध्ये टाकत आहे। इथे आपला तवा देखील गरम झालेला आहे। या तव्यामध्ये मी 1 चमचा तेल सोडलेलं आहे, म्हणजे आपली चपाती खाली अशी करपणार नाही। तव्याला हे तेल सगळीकडे लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी मी आपली चपाती भाजण्यासाठी टाकलेली आहे। ज्यावेळेस आपल्या चपातीला अशा प्रकारचे वरती बुडबुडे आलेले दिसले जातील, त्याच वेळेस आपल्याला ह्या चपातीची बाजू उलटून घ्यायची आहे। या ठिकाणी पाहू शकता आपल्या चपातीला छान असे बुडबुडे आलेले आहेत। मी आपल्या चपातीची बाजू बदलून घेतलेली आहे। आपली चपाती खूप छान अशी टम्म अशी फुगली जात आहे। आता मी याला तेल लावून घेते। दुसऱ्या साईडने देखील मी
या चपातीला तेल लावून घेतलेले आहे आणि आपली चपाती छान अशी टम्म फुगलेली आहे। गव्हाचं पीठ आपलं शक्यतो बारीक असं दळलेलं असावं, मोठं जर पीठ आलं तर आपल्या चपात्या खूप कडक बनल्या जातात। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली चपाती किती छान अशी भाजलेली आहे। अशाच प्रकारे मी बाकी राहिलेल्या देखील चपात्या लाटून घेणार आहे। घडीची चपाती खायला देखील वेगळी लागते। आपली चपाती दिवसभर मऊ लुसलुशीत राहावी यासाठी आपण खरी काळजी तर पीठ मळतानाच घ्यायची आहे। जर आपलं पीठ चांगलं असं मळलं गेलं तरच आपली चपाती दिवसभर मऊ लुसलुशीत अशी राहते। आणि आपल्याला चपाती भाजत असताना देखील गॅस फुल करूनच भाजायचे आहे। जर आपली चपाती भाजत असताना आपल्या चपातीला जाळ जर कमी पडला तर ती चपाती देखील वातडलेसारखी होते। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या सर्व चपात्या छान अशा मऊ टम्म फुगलेल्या आहेत। धन्यवाद। कशी वाटली तुम्हाला आजची माझी ही चपातीची रेसिपी? जर आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ खा। बाय बाय।